कोल्हापूरची फेमस मिसळ सगळ्यांना खायला आवडते पण आपण ना तिथे जाऊ शकत नाही पण सेम कोल्हापूरची मिसळ घरी तयार केली तर तर ही सेम एक कोल्हापूरची मिसळची रेसिपी घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी वर्षा तुमचं ना स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर आता ही मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामधलं चिकटपणा आहे ना तो निघून जातो आणि तुमच्या जर मटकीला मोड येत नसेल तर कमेंट करा मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर नक्कीच करेल तर आता आपण ही मोड आलेली जी मटकी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ना आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे आम्ही कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ना मी अर्ध बटाटं काप करून घेतलेले आहेत आणि ते ॲड करत आहे बटाट्याने मिसळला खूप छान चव येते आणि जी मिसळ आहे ना ती घट्टसरी होते याच्यासाठी अर्धा बटाटा ॲड करायचा आहे तर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मीठ मटकी शिजवताना थोडं तरी टाकायचं म्हणजे मटकीला छान चव येते पानी तर आता याच्यामध्ये पाणी मी ॲड केलेलं आहे तर बघा इतकं बोट माझं बुडतं तितकं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि इथे ना आपण एकच कुकरची शिट्टी करून घ्यायची आहे कारण आपली मटकी जास्त शिजवायची नाही आहे याच्यासाठी एकच शिट्टी झाली ना तर मटकी काढून घ्यायची आहे तर बघा आपलं इथं बटाटं पण छान शिजलेलं आहे तर आता हे जे बटाटे आहेत ना तर आपण हे चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घेत आहेत आपण अशा प्रकारे तर बघा बाकीचे बटाटे मी असे स्मॅश करून घेणार तर आता आपण मिसळीचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आणि तेल गरम झाल्यानंतर एक वाटी इथे मी काप केलेलं खोबरं ऍड केलेलं आहे आता खोबऱ्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपण अशाच प्रकारे फ्राय करायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही कारण खोबरं ना लगेच करपलं जातं याच्यासाठी लालसर कलर आला की आपण हे खोबरं काढून घेणार आहोत तो ही ने, ने तर बघा जास्तही तळायचं नाही नाही तर म्हणजे करपल्यासारखा वास येतो आणि खातानाही खमंग तेवढं लागणार नाही तर असा लालसर कलर आलेला आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले त्याचबरोबर इथे ना मी एक वाटी कांद्याचे काप टाकलेले आहेत कांदाही आपण लालसर कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे इथे ना मी दोन मिडियम साईज कांदे घेतलेले आहेत तर एक वाटी कांदा तयार झालेला आहे माझा तर आता आपण हे छान सोनेरी कलर येईपर्यंत कांदा छान फ्राय तेलामध्ये तळून घेऊया तर इथे बघा आपल्या कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे तर आता आपण बाकीचे त्याच्यामध्ये जिन्नस ॲड करून घेऊया तर आता ना मी इथे एक मोठं टोमॅटोचं आ, कट करून घेतलेले आहेत काप करून घेतलेले आहेत अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत आणि इथे ना मी एक कांदा लसण सोलून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे तर आता हे छान आपण तळून घ्यायचं आहे आणि इथे मिडियम गॅस ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही तर बघा इथे आपलं जे टोमॅटो आहे ना तेही तळलं गेलेलं आहे तर इथे छान तयार झालेलं आहे आता आपला मसाला तर आता आपण हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खोबऱ्याचे काप तळलेले आहेत ना तेही ॲड करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे थोडं थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याची एकदम मस्त तर चला आता आपण मिसळीला फोडणी देऊया तर इथे ना आपण मिसळ तयार करताना ना थोडंसं जास्तच तेल घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते तर आता आपण तेल घेतलेलं आहे तर तेल आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे तर जिरे मोहरी छान तळत आहे तर आता मी इथे ना तेजपत्ता ॲड करत आहे त्याचबरोबर ना आता आपण इथे कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ताही ॲड केलेला आहे आणि इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे मोठा ठेवायचा नाही है। है। तर, है। तर आता हे छान तळून घ्यायचं आहे तर बघा हे छान तळलेलं आहे तर आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचा इथे तर इथे बघा आपलं तेल किती छान तापलेलं आहे मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता आता ना आपण हा मसाला छान तेलामध्ये तळून घेऊयात दोन ते तीन मिनिट छान तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती तर तोपर्यंत ना आपली रेसिपी कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची जी फॅमिली आहे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर आपला हा व्हिडिओ शेअर करा तर इथे मसाला छान तळलेला आहे तर इथे ना मी धनिया पावडर ॲड केलेली आहे मोठा चमचा त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची ॲड केलेली आहे त्याचबरोबर इथे ना मी काळा मसाला ॲड करत आहे तुम्ही हवं तर लाल तिखटही ॲड केलं तरीही चालतं आणि इथे हिंग चिमोटवर इथे मी दोन चमचे काळं तिखट ॲड केलेलं आहे तर हे आपण मसाले छान तेलामध्ये तळून घेऊया इथेही आपण एक ते दोन मिनिट ले ले। मि, ले ले। बर बर ले ले, छान मिडियम गॅसवरती सगळे मसाले तळून घ्यायचे मसाले छान तळले ना तरच आपल्या जी मिसळ आहे ना त्याला छान चव लागणार आहे तर बघा इथे मसाला छान तळलेला आहे तर इथे चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे अगोदर आपण मीठ टाकलं त्याच्यामुळे इथे मी मीठ थोडंसं कमी टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड केलेली आहे कोथिंबीर ही छान तळून घ्यायची आहे म्हणजे चव छान येते आणखीन आपल्या मिसळीला तर बघा इथे आपला मसाला छान तळलेला आहे तर आता आपण इथे शिजवलेली मटकी आणि बटाटा याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर बघा इथे आपण हे ॲड करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मिसळमध्ये पाणी किती हवं तुमच्या प्रमाणामध्ये तुम्हाला जसं आवडतं त्या प्रमाणात पाणी ॲड करून घ्या इथे ना मी थोडंसं पाणी ॲड करत आहे बघा अशा प्रकारे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं असेल एक्स्ट्रा तर इथे आपण छान बारीक गॅसवरती उकळी येईपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे छान आपली उकळी आलेली आहे आणि आपल्या मिसळीला ना खमंग वास पण येते आणि खूप टेस्टी झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा तर आता एका वाटीमध्ये आपण फरसाण घेतलेले आहे आणि त्याच्यावरती जी ही आपण मिसळ आमटी केलेली आहे ना ते ॲड करून घेऊया तर त्याच्यावरती मी इथे कांदा ॲड करत आहे त्याचबरोबर ना इथे मी टोमॅटोही ॲड करते आणि वरतून आणखीन फरसण ॲड करत आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला, व्हिडिओला लाईक ला करा ला आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद भेटूया उद्या